प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकास रिक्षा चालक आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी इच्छित स्थळी नेण्याऐवजी घातक शस्त्रांचा धाक दाखवून जुना करंबा नाक्याजवळील डीमार्ट पर्यंत आणि तिथून पुढे कोंडीच्या पेट्रोल पंपापर्यंत नेऊन 1,07,000 रुपयांची जबरदस्तीने लूट केली. त्यापैकी 1,05,000 रुपये QR कोड स्कॅन करून घेण्यात आले. ही घटना बुधवारी 5 जून रोजी सायंकाळी बाळे ब्रिज जवळील रिक्षा स्टॉप पासून कोंडी दरम्यान घडली आहे. या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मोहोळ येथील कुरुल रोड गणेश नगरातील रहिवासी सुधाकर गणेश गायकवाड वय 67, बाळे येथील ब्रिज जवळील मयूर कॅन्टीन येथील रिक्षा स्टॉपवरून सोलापूर बस स्थानकाकडे जाण्याच्या उद्देशाने रिक्षात बसले. तर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी संगनमत करून त्यांच्याजवळील लोखंडी रॉड व फायटरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. रिक्षा तुळजापूर रोडवरील डीमार्ट समोरील रस्त्याच्या बाजूला थांबवून त्यांच्या जवळील 2,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ती रिक्षा कोंडी येथील पेट्रोल पंप येथे घेऊन जाऊन पेट्रोल पंप येथून 2 वेगवेगळे QR कोड घेऊन फिर्यादीचे फोन पेवरून जबरदस्तीने स्कॅन करून 1,05,000 ट्रान्सफर करून घेतले. अशा प्रकारे सुधाकर गायकवाड यांच्याकडील 1,07,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकरणी सुधाकर गायकवाड यांनी अज्ञात क्रमांकाचा रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार फौजदार चावडी पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुरुवारी सकाळी भारतीय दंडविधान 392, 323, 534 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.